सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास, मेष रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होईल। तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या सवयींनी थोडे अस्वस्थ होतील। तुमची श्रेष्ठता दाखवण्याची तुम्हाला एकही संधी मिळणार नाही, त्यामुळे कोणाच्याही कामामध्ये ढवळाढवळ करू नका। सहकारी आज तुमच्यावर समाधानी राहतील। तुमच्या जिद्दीमुळे व्यवसायातील थोडं काम अडकलेलं सुफल होईल। लोक तुमची स्वार्थापोटी प्रशंसा करतील। स्वार्थीपणानं वागण्याची वृत्ती तुम्हाला आज सोडावी लागेल। आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंचं पूजन करा। आता पुढची रास, वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही बहुतांश वेळी संभ्रमावस्थेमध्ये राहाल। कुटुंबातील सदस्यांशी काही कारणांमुळे तुमचे वाद होतील। घरातील वडीलधारी मंडळी तुमच्यावर रागावतील। आज कोणतंही काम कुटुंबियांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही करू नका। परिस्थिती गंभीर व्हायला वेळ लागणार नाही। आर्थिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल। अनेक कामं रखडली जातील। नोकरदार लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल। आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा। आता पुढची रास, मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस लाभाचा राहील। सुरुवातीला महत्त्वाच्या कामांमध्ये थोडा गोंधळ उडेल, परंतु काही काळानंतर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल। कामामध्ये परिस्थिती अनुकूल राहील। पैशांची आवक वाढेल। इतर लोकांच्या म्हणण्याशी तुम्ही सहमत नसाल। नवीन कल्पनांवरती काम केल्यानं तुम्हाला फायदा होईल। कुटुंबामध्ये सुख शांती लाभेल। मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल। आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा। आता पुढची रास, कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस शक्यतांवरती केंद्रित करा। व्यवसायामध्ये उत्पन्न निश्चितच होणार नाही, तरीही लाभ होऊ शकतो। जुन्या कामांमध्ये अडकलेल्या पैशांमुळे तुमचं मन थोडं निराशेमध्ये राहील। पैशांबाबत कुणाशीही मात्र वाद घालू नका। बोलणं किंवा वागण्यावरती संयम ठेवा। आज तुमचं नुकसान होऊ शकतं। कामामध्ये वेळ वाया घालवू नका। व्यावसायिक कामामध्ये घाईत राजीबात करू नका। पैशांशी संबंधित चांगली बातमी मिळेल। आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला। आता पुढची रास, सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नियमित उत्पन्नापेक्षा जास्त पैसे कमवाल। भविष्यासाठी नवीन योजना तुम्ही तयार कराल। व्यवसायामध्ये आज चांगला नफा होईल। आर्थिक समस्या कमी झाल्यानं तुमचं मन हे प्रसन्न राहील। कामामध्ये सहकाऱ्यांकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल। नवीन सौदे केल्यानं भरपूर पैसे मिळतील। पार्टनरशिपमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये फायदेशीर ठरेल। आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा। आता पुढची रास, कन्या रास। श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या अपेक्षेच्या विरुद्ध असेल। तुमच्या गरजा कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। तुम्ही आनंदी राहाल। कामाच्या बाबतीमध्ये तुमची बरीच धांदल उडेल। कमी परिणामांमुळे तुम्ही निराश व्हाल। आर्थिक कारणांमुळे तुम्ही अधिक चिंतेमध्ये असाल। कुटुंबातील कोणत्या तरी व्यक्तीचं आरोग्य बिघडेल। जोखमीचं काम करणं टाळा। हट्टी स्वभावामुळे तुम्हाला त्रास होईल। आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील। तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा। आता पुढची रास, तुळ रास। श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सर्व कामांमध्ये कार्यक्षमता दाखवाल। महत्त्वाच्या कामामध्ये आज विलंब होईल, त्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल। तुमच्या प्रतीक्षेचं गोड फळ तुम्हाला मिळेल। आर्थिक लाभ आवश्यकतेपेक्षा जास्त आणि अधिक मार्गांनी होईल। आज तुम्ही खर्च करण्यामध्ये अजिबात संकोच करणार नाही। घरामध्ये आणि बाहेर अनुकूल वातावरण असल्यास कामाचा थकवा कमी होईल। नातेवाईक तुमच्या आवडीनिवडीची विशेष काळजी घेतील। आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील।
तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्रीगणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण झाल्याने तुमचं मन हे प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रातील गैरसमज दूर होतील. अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या कामाबाबत गंभीर राहतील, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. सरकारी कामं आज थोड्या मेहनतीनं पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. आज कुटुंबामध्ये शुभ कार्य घडेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला इच्छेविरुद्ध काहीतरी करावं लागेल, ज्यामुळे तुमचं मन हे निराशेने भरलेलं राहील. तुमची धर्मावरील श्रद्धा वाढेल. घरातील कामं गांभीर्याने केल्यानं संघर्षाचे प्रसंग टळतील. नोकरी व्यवसाय इतर लोकांच्या निर्णयावरती अवलंबून राहील. व्यावसायिकांना नवीन गोष्टी मिळतील. आर्थिक लाभ आज सामान्य राहील. खर्च सहजासहजी भरून निघेल. कुटुंबातील सदस्यांच्या भावनांची तुम्ही कदर कराल. इतरांना वाईट बोलणं तुम्ही टाळा. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस प्रतिकूल आणि फलदायी राहील. सर्व काम विशेषतः प्रवास किंवा यंत्रांची कामं सावधगिरीने करा. अपघातामध्ये दुखापत होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चोरी होण्याची शक्यता आहे. इतर कामांमुळे तुमचं नुकसान होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तीनं किंवा व्यावसायिकानं आज अपूर्ण कामं पूर्ण करावीत. आर्थिक नफा कदाचित होईल. आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको. घरातील वातावरण थोडं अस्वस्थ राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश 40 पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला विजय मिळवून देईल. कोणतंही काम करण्याचा तुम्ही निर्णय घ्याल. कामामध्ये कोणताही संकोच बाळगू नका. यश तुम्हाला थोडं उशिरा मिळेल. आर्थिक लाभासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. नोकरी व्यवसायामध्ये कामं सोपवली जातील. अहंकाराची भावना काही प्रमाणात तुमच्या मनामध्ये राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं चंदन कपाळी लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा संपत्ती आणि धान्य दोन्हींमध्ये वाढ देणार आहे. कौटुंबिक तसेच वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही अधिकचे पैसे खर्च कराल. आज अनावश्यक खर्च केल्यानं अर्थसंकल्पावरती परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. नोकरदार लोकांची नवीन ओळख निर्माण होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायीला गुळ अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.